आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा यांच्या अनेक कंपन्यांच्या नावे बदलण्यात आली आहे. पोलिसांकडून तर कुटुंबांच्या अनेक कंपन्या जप्त केल्या आहेत. अशा त्या सर्वांची यादी ठाणे पोलीस तसेच ईडीनं प्रसिद्ध करावी जेणेकरून कोणाची फसवणूक होणार नाही. या संदर्भात मी स्वतः पत्र देऊन अशी संबंधित विभागाला विनंती केली आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.